साप फुट तर गेला तो घाबरून त्याला दवागण्याची वेळ आहे म्हणजे एवढं घाबरलाय तो म्हणजे आम्हाला त्रास त्याच्या भीतीचा त्याच्यातच गेला त्याच्यानंतर येऊसू नाही बाहेर सगळ्यात मोठं म्हणजे बिळ पण असं झालं बघा बिळ असं केलं तर महागात बिळ नाही सांगाल तिकडे पुढे पिळायचे बा बाहेर कसं पडे नसेल ते हल्ल नाही का थोड्या जागेत राहतात ते आम्हा तमा हॅलो गराडे गराडे ते साप येला मी ना आमच्या गराडे एक आहे मी इकडे आला होते साप आहे म्हणून इकडे आला ये गाड़ी है हमारे थोड़ी पलटी साला पण क्या भी दिखता है ना क्या भाई ठीक है ना कौन सा है हां क्या भी रेट्स नहीं ज्यादा फटते पता कि नहीं ये वो सावधान सीखो आराम से ये साइड में आओ नहीं ऐसा नहीं ऐसा पकड़ दे तुम पकड़ पकड़ सही पकड़ दे आओ इधर आओ टच करो टच करने तक भूल गया यार ये खिलाफ लकड़ी सामान आहेच पण साहेब पण त्याच्या खाली जर बीळ असलं तर साप सापळायची शक्यता फार कमी होती धामण जाती साप आहे आणि बिळातून साप गेला तेव्हा प्रॉब्लेम येतोय मोठा काय प्रॉब्लेम नाही आहे पण धामण जाती साप असला तर उलट तो सापडू नये त्याचा फायदा आहे व लोकांची भीती दूर करता येत नाही आता नुकतंच मी इथून जवळ 2 किलोमीटर अंतरावरती पेरणवडी इथं होतो त्यांचं मटणाचं दुकान आहे इथं पेरणवडीच्या अगोदर ते साप गेला आहे तर त्याला म्हणजे दुकान चालवतो की नाही असं वाटायला म्हणजे एवढी भीती आहे तोच कदाचित धामण पण असेल मंदिर पडला म्हणून त्यांना दिसला आणि बाजूला सगळी शेती आहे मग ते आपल्याला काय असतं आहे साप म्हणजे भीती असते पण कुठला काय माहीत नसतं तो एक प्रॉब्लेम आहे आता हा बिन विषय ह्याच्यापासून काय पण नुकसान नाही आहे आज सोसायटीत मागच्या वेळेला सापडला होता परवा दिवशी एकदा सोसायटीत असून सापडला आणि मला वाटलं पण नव्हतं म्हणजे आता असा सगळा प्रकार आहे आणि त्याच्या स्वभावावर पण भरपूर काय अवलंबून आहे आपण त्याला काहीतरी करतो तेव्हा तुम्ही बघितलं नाही ना मुलांना टच करायला हे तुम्हाला समजावं की ते स्वतःहून तसं काय करत नाहीत त्याने टच केल्यावर त्याच्या पायातून तो पळाला आला बरोबर नाही काय केला
मग तुम्ही भीती आहे म्हणता, त्याचा विचार व्हावा. आणि उगाच भिऊन म्हणजे त्याला मारलं जाऊ नये हे महत्त्वाचं, आम्ही पकडलं महत्त्वाचं नाही, तुम्ही मारता की नाही ते महत्त्वाचं आहे. आणि धामीन साप असला की शेतकऱ्यांचा फायदा आहे, आणि घराजवळ राहिला तरी विषारी साप येत नाहीत. मग हे असलं की म्हणजे याला पकडू नये, शेतात पदात पकडणे जुन्या घरातून पकडणे चुकीचं आहे, मूर्खपण आहे खरं तर, पण लोकांना माहिती होत नाही तोपर्यंत ते असलं करावं लागतं आहे. नाही तर हा असला की विषारी साप येत नाही, बिन विषारी असलं की विषारी येत नाही. तुम्हाला काय करत नसताना उंदीर खातोय, मग उंदीर खाल्ला की विषारी कशाला येतोय, दुसरा कशाला येतोय, मग आतून दुसरा येऊन मग ह्याला पळतात. आमचं कसं नागपंचमीला पूजा करून मारतात तुम्ही, मग ती माहिती होत नाही तोपर्यंत हे सगळं असा प्रकार आहे. त्याला त्रास झाला, राग वाटला की ते असं करतात. हे बघ, हा स्वभावानं रागीट आहे, सारखं सारखं माझ्यावरती अटॅक करायला आहे. पण माझ्या मुलाला जेव्हा बोलवलो तेव्हा तो आत घेतला होता मान, ती खाली घेतला, तिला टच केल्यावर तो पळाला आला. आता तो टच करून पळाला आला तर येऊन काय तुम्हाला चावणार आहे सांगा, की तुम्ही येऊन चावणार आहे, जेवून चावणार आहे. लहान मुलं आहेत म्हणता, मुद्दाम तुमच्यासमोर त्यानं टच केला, त्याला का चवून मारावं म्हणून टच करायला लागलो असणार. म्हणजे तुम्ही त्याचा विचार करावा की आपली मुलं घाबरतात बायका घाबरतात, मुलं घाबरतात बायका घाबरतात, म्हणजे साप फक्त मुलं आणि बायकांना चावायला झालं आहे हे, म्हणजे असं काही नसतं. तुम्ही तोडवलं का आम्ही तोडवलं, सगळ्यांनी भ्यायला पाहिजेत, सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. माझी मुलंसुद्धा त्यांना बॅटरी असल्याची मी बाहेर पाठवत नाही. आता तो माहिती आहे त्याला टच करायला लावलो, म्हणजे ही माहिती आपण करून द्यावी हे फार महत्त्वाचं आहे. ते फक्त माझ्या मुलांना माहिती असावं नाही असं नाही, सगळ्यांनाच ती माहिती असावी. तर अशा प्रकारे आजूबाजूला साप असू शकतात, थोडीशी आपण परत ठेवला तर सापाची माहिती करून घेता येते. ते सोपं आहे कारण आपल्या आजूबाजूला राहत असतात. आणि विषारी बिन विषारी साप यातला फरक जर आपल्याला कळला की बिन विषारी सापापासून आपल्याला त्रास नाही हे जर नक्की करून घेतला की विषारी साप येत नाहीत हे किती तर महत्त्वाचं आहे, त्याचं आपण भान ठेवावं. सापांना मारू नये हे महत्त्वाचं नाही, आपल्याजवळ असतील तर आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. तो त्याला त्रास वाटला तर कशाप्रकारे अटॅक करू शकतो आपण पाहताय. आम्ही सरळ त्याला पिशवीत असं ह्याच्या पद्धतीने न घालता उलट्या पद्धतीने असं आत घालतो. आणि कुठलाही प्राणी म्हणजे त्याच्या मर्यादेचं उल्लंघन केलं तर, आता मी यायच्या अगोदर हा म्हणजे ही लाकडं होती ना तर ओपनमध्ये काय थांबला असता, इकडे तिकडे पळाला असता. चला धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा. आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.